विरोधकांचा आवाज नेहमी खूप कमी असतो किंवा विरोधक आहेत की नाही अशी शंका लोकांना येते, तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? माझं त्यात म्हणणं एवढंच की आम्ही आता नगरसेवक दोघे आहोत, तुम्ही आता नगरपालिकेचा रेकॉर्ड जरी काढले तर तुम्ही रेकॉर्डमध्ये बघा ज्या गोष्टींना विरोध करायचे त्याला आम्ही उपसूचना दिलेल्या असतात, पण सभागृहात असं आहे की त्या उपसूचना बहुमताने फेटायला जातात. दोन नगरसेवकावर विरोध होऊ शकत नाही सभागृहात, पण आम्ही दोघं प्रामाणिक एवढा प्रयत्न करत असतो की तुम्हाला मी सांगितलं की आलेल्या कुठल्याही लोकांचं काम थांबणार नाही. आम्ही ते नगरपालिके सत्ताधाऱ्यांच्या, आम्ही कुणाला घाबरत नाही, नगरपालिके सत्ताधाऱ्यांच्या मुंडक्यावर बसून काम करून घेत असतो आम्ही. त्यामुळं आलेल्या लोकांना तुम्ही सांगा की ही काम घेऊन गेलेत. आत्ताच परवाच उदाहरण दिले तुम्हाला आम्ही की एक काही लोकांच्या घरकुलचे पैसे अजून हप्ते जमा नव्हते, आम्ही त्यांना मदत दिली, मदत नाही तर आम्ही सोमवारी आंदोलन करतो म्हणून सांगितले. मला खात्री आहे सोमवारी आंदोलन करायला लागणार नाही, ते आमच्या भीतीने पैसे जमा होणार सोमवारपर्यंत. एवढा धाक आम्ही नगरपालिकेवर ठेवलेला आहे. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.